नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या यूट्यूब चॅनलला तर आजपर्यंत जे काही टी सी एच प्रश्न विचारले गेलेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आय बी पी एच चे प्रश्न विचारले गेले गे जवळपास बुद्धिमत्तेची विचारण्याची पातळी हे सारखीच आहे तर आजपासून आज आपला आज भाग एक आहे तर आजपासून आपण एक नवीन सिरीजला सुरुवात करतोय आणि ही सिरीज म्हणजे आपल्याला बुद्धिमत्ता व अंकगणिताचे जे काही प्रश्न विचारले गेले या प्रश्नांचं विश्लेषण आपल्या यूट्यूब चॅनलला आपल्याला इथं करायचं करायचा तर आजचा याचा भाग एक आहे भाग एक हा छोटा असणार आहे उद्यापासून भाग दोन असणार आहे आणि या भाग आपल्याला डिजिटल बोर्डच्या माध्यमातून उपलब्ध असणार आहे तर प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण नवीन मी त्याचबरोबर त्याला शॉर्ट पद्धतीनं कसं काढायचं या सर्व गोष्टी आपणास मी आपल्याला सांगणार आहे तर पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे हा टी सी एसचा ओरिजिनल झालेला पेपर आहे तुम्हाला या करून द्यायची गरज नाही मी म्हणतो तुम्हाला उत्तर क्लिअरली दिसत आहे टी सी पेपर मध्ये पण आलं कसं ते समजून घेणं खूप गरजेचं आहे याच्यासाठी हा व्हिडिओ आहे जसं हे पाचशे आहे पाचशे नंतर चारशे एकोणऐंशी आहे चारशे एकोणऐंशी नंतर चारशे साठ आहे त्याच्यानंतर चा चारशे त्रेचाळीस आहे त्याच्यानंतर चारशे अठ्ठावीस आहे आणि त्यानंतर किती दिलेलं आहे क्वेश्चन मार्क आता या प्रश्नाचं उत्तर काढत असताना आपल्या लक्षात येईल की इथं जो मायनसचा फरक आहे इथं काय संख्या कमी होत चालल्या म्हणजेच काय संख्या मायनस होत चालल्या आता पाचशे आणि चारशे एकोणऐंशी म्हणजेच किती वजा एकवीसचा फरक आहे एकोणऐंशी आणि साठ म्हणजेच किती हे नऊ आणि हे शून्य म्हणजेच किती इथं एकोणवीसचा फरक आहे इथं कितीचा फरक आहे इथं शून्य इथं तीन म्हणजे इथं साहजिकच सतराचा फरक आहे आणि इथं किती व्हायला पाहिजे इथं साहजिकच पंधराचा फरक व्हायला पाहिजे आणि इथं कितीचा तेराचा फरक व्हायला पाहिजे आता चारशे अठ्ठावीसमधून जर आपण तेरा वजा करून टाकले तर किती उरतात एकच आणि पाच उरते ओके okay, इथं एक आणि इथं चार म्हणून चारशे पंधरा काय या प्रश्नाचं उत्तर काय आपलं राईट असायला पाहिजे प्रत्येकाला समजलं असेल तर जर आपण यापेक्षा समजलं तर फरकांचा फरक काय सारखा का आहे म्हणजे प्रत्येक जागी फरक कितीचा आहे फरकाचा फरक वजा दोनचा आहे फरकाचा फरक कितीचा आहे वजा दोनचं त्यामुळे उत्तर किती नंबर एकचं बरोबर असणार आहे तर सर्वांना रिक्वेस्ट आहे बुद्धिमत्ता आपल्याला आउट ऑफ करायची आहेर व तर दिलेल्या पर्यापैकी एक संख्या निवडा जी खालील मालिकेत प्रश्नचिन्ह बदलवू शकेल एकशे अठ्ठावीस ठीक आहे एकशे अठ्ठावीस त्याच्यानंतर एकशे बत्तीस त्याच्यानंतर एकशे छेचाळीस त्याच्यानंतर एकशे शहात्तर त्यानंतर दोनशे अठ्ठावीस आणि नंतर दिलं क्वेश्चन मार्क आता या प्रश्नाचं उत्तर कसं होईल इकडे पाहिजा इथं एकशे uh, अठ्ठावीस बत्तीस छेचाळीस शहात्तर म्हणजे इथं काहीतरी वाढत चाललेला आहे आता एकशे अठ्ठावीस नंतर एकशे बत्तीस झाले म्हणजे वाढले किती चार एकशे बत्तीस नंतर एकशे छेचाळीस एक आले एकशे छेचाळीसमध्ये एकशे छेचाळीसमधून जर आपण एकशे बत्तीस वजा करून टाकले तर उडतात किती हा चार हा एक हा शून्य इथं किती वाढले इथं चौदा वाढले आता एकशे छेचाळीस आणि एकशे सत्तर आ, एकशे शहात्तर फरक किती जा सरळ तीसचा फरक आहे इथं किती झाले प्लस तीस झाले अजून आपल्या सध्या उत्तर लक्षात आलेलं नाही लक्षात ठेव जा अजून आपल्याला उत्तर समजलेलं नाही फक्त आपण फरक माहीत करून घेऊ राहिलो आता अठ्ठावीस आणि हा चोवीस अठ्ठावीस अधिक चोवीसचा फरक किती कितीचा इथं बावन्नचा फरक व्हायला पाहिजे कितीचा इथं बावनचा फरक व्हायला पाहिजे आता आणखी काही सापडते का क्लिव समोर फरकाचा फरक काढून करून पहा इथं कितीचा फरक आहे इथं दहाचा फरक इथं कितीचा फरक आहे इथं सोळाचा फरक इथं फरक सोळाचा आहे इथं फरक कितीचा आहे साहजिक तीस नंतर बावन आलं ना म्हणजे इथं बावीसचा फरक आता आपल्याला कुठं तरी लक्षात येऊन राहिलं का फरकाचा फरक हा सहाना वाढत चालला म्हणजे इथं फरक किती व्हायला पाहिजे इथं फरक अठ्ठावीस व्हायला पाहिजे म्हणजे बावन मध्ये जर कधी आपण अठ्ठावीस प्लस केले आठ दोन दहाशे शून्य हात आला एक पाचन दोन सात एक किती आठ या दोनशे अठ्ठावीस मध्ये काय म्हटलं मी या दोनशे अठ्ठावीसमध्ये जर आपण ऐंशी प्लस केले तर साहजिकच तीनशे आठ आपलं काय या प्रश्नाचं उत्तर राईट असणार आहे प्रत्येकाला समजलं असेल नक्कीच माझ्या मित्रांनो मी बुद्धिमत्ता आय बी पी एस टी सी एस सर्व प्रत्येक प्रश्न प्रत्येक पॅटर्न विश्लेषण करतोय फक्त हा भाग एक आहे हे डेमो लेक्चर असणार आहे आणि आपल्याला डिजिटल बोर्डचे क्लास मी उद्यापासून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आणि ते पण रेग्युलर आता चौसष्ट साठ छप्पन बावन्न अठ्ठेचाळीस चौवेचाळीस चाळीस छत्तीस ब सारे कुठाने करून बसले काय वास वाटते याच्यात वजा चार मग चोवीसमधून वजा जर कधी चार केले तर किती होतात वीस पण आता उत्तर संपलं नाही कारण की वीसवाल्या ऑप्शन आहेत तीन ऑप्शन आहे तीन आता टी म्हणजे वीस हा एकोणवीस म्हणजे यस हा सतरा सोळा सोळानंतर पायजा सोळानंतर सतरानंतर सोळा दिलं सतरानंतर डायरेक्ट सोळानंतर चौदा दिलं तेर, तेरा तेरा अकरा थोडं लक्षात ठेवजा इकडे बदलून राहिलं बरं अकरा दहा दहा नंतर डायरेक्ट लगेच आठ दिलं आठ नंतर सात सात नंतर पाच पाच नंतर वजा किती असायला पाहिजे एक म्हणजेच किती चार वीस डी आता याच्यामध्ये थोडं तुमच्या लक्षात आलं नाही मला माहित तुम्ही लक्ष ठेवलं नाही तुम्ही इतके घाईत आहात इतके घाईत आहात की तुमचं लक्ष राहिलं नाही कुठं यानं गेम केला आपला इथं वीस नंतर एकोणवीस एकोणवीस नंतर काय डायरेक्ट सतरा इथं वजा दोन केलं ठीक आहे आता पा इथं किती गेलं परत इथं सोळा नंतर चौदा म्हणजे इथं वजा दोन आता तेरानंतर अकरा म्हणजे इथंसुद्धा वजा दोन केलं बरं इथंसुद्धा वजा दोन केलं बरं इथं नंतर इथं वजा दोन केलं त्यामुळे इथं मायनस एकच यायला पाहिजे होतं म्हणून इथं वीज डी या प्रश्नाचं उत्तर काय समजलं असेल सर्वांना आता जर कधी समोरचं अक्षर विचारलं असतं तर डायरेक्ट बी आला असता ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊया आपण हा गणितीय चिन्हांचे गणितीय चिन्हांचे योग्य संयोजन आपल्याला करायचं आहे आणि चिन्ह बदलवायचे आहे ठीक आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर कसं होणार आहे या प्रश्नाचं उत्तर एक नंबरचं राईट येते म्हणजे कसं येते मी स्वतः काढून पाहिलं पहिले म्हटलं बाबा काही एअरर येते का याच्यामध्ये ये कसं आहे <laughs> आम्ही तुम्हाला सांगतो तुमचा वेळ नाही गेला पाहिजे ना म्हणजे एखाद्या वेळेस गणिताच्या प्रश्नाचं उत्तर डाऊटेबल असलं तर ते, असल ते आम्हाला करून पहा लागते कारण की याच्यामध्ये तुमचा वेळ खूप जास्त जाते तर हे चारही ऑप्शन बऱ्याचदा आपल्याला एक्झाममध्ये पूर्णच वेळेत चेक करावं लागते आता सत्तर सत्तर पहिलं ऑप्शन उचलून पहा सत्तर साधारणतः पहिलं ऑप्शन का घेतलं ज्याही वेळेस इथं मी सांगतो ट्रिक्स याची काय असणार आहे ज्याही वेळेस ह्या समोरच्या दोन संख्या भागाकार जाणाऱ्यापैकी असेल तर पहिलं ऑप्शन भागाकार घेऊन पा जाणार पाहचा जा। चौदा भागाकारात सत्तर भागाकारात चौदा गुणाकारात गुणा किती, गुणा किती आहे दुसरं स्टारच्या जागी दुसरं चिन्ह वापरायचं आहे जा? स्टारच्या जागी प्लस वापरलं बरोबरचं चिन्ह जसंच्या तसं सातच्या जागी सातनंतर काय यायला पाहिजे सातच्या सातनंतर गुणाकार यायला पाहिजे गुणाकारनंतर सोळा त्यानंतर वजाचं चिन्ह आणि सतरा आता पहा प्रश्नाचं उत्तर कसं बरोबर करूया आपण ठीक आहे आता चौदा एक चौदा चौदा पंच किती चौदा पंच सत्तर सत्तर प्लस ओके प्लस पाच आलं सात सकम बेचाळीस होते डायरेक्ट हे पहा सात सकम बेचाळीस इथं पहा हे सात सकम बेचाळीस डायरेक्ट सात सकम काय होते सात सकम बेचाळीस होईल कुठे गेला रे अरे बाबा आमची मुलं वाट बघत आहेत सात सकम किती सात सकम बेचाळीस वजा सतरा सात सकम बेचाळीस आता बेचाळीसमधून सतरा काढून पहिले पहा पहा इथं वीस राहिले आपले घ्यायचे इथं वीस राहिले आपले घ्यायचे ठीक आहे चौदा पंच सत्तर प्लस चिन्ह कशाचं होतं प्लसचं चिन्ह वीस होते चौदा सत्तर हे पाच आलं प्लस वीस पाहिजे होते इथं थांबा चौदा सत्तर प्लस वीस चौदा पंच सत्तर प्लस वीस भागाकारात सातक्कम बेचाळीस वजा सतरा आता मांडणी समजली याचे किती होते रे ब याचे पंचवीस होते बेचाळीसमधून सतरा गेले याचे किती होते याचे पंचवीस होते म्हणजे उत्तर किती येते शून्य आपल्याला लक्षात आलं नंबर एकची कंडिशन फॉलो झालेली आहे ठीक आहे पुढे चालू आहे आपण आता इथंसुद्धा काय म्हटलेलं आहे पहा थोडं काळजीपूर्वक तर इंग्लिशमध्ये हा थोडा प्रश्न आहे आणि इंग्लिशचे आपले पार बारा वाजले आहे का कारण की आपण इंग्लिश शिकवत नाही आपण दहावी बारावीत इंग्लिश धुऱ्यावर पास झालेले लोक आहो नाही काय पण तरी प्रयत्न करू तरी प्रयत्न करू काय म्हणते कोशिश करणेवालो की कवी हार नाही होती आणि त्या आपली हार नाही पाहिजे आणि आपल्याला कोणाच कंडिशनला हार मान्य नाही आहे स्टडी द फॉलोविंग टेबल अँड द कन्सिडर द डाटा गिव्हन व्यवस्थितरित्या वाचा आणि जे माहिती दिलेली आहे त्याची काळजीपूर्वपूर्वक काय करायचे आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत कंडिशन वनमध्ये काय इफ द फर्स्ट अलायमेंट इज अ नंबर अँड द लास्ट अलायमेंट अ लेटर पहिला नंब पहिलं जे लेटर असेल म्हणते उत्तराचं ते एक अंक असेल आणि शेवटचं अंक हे आ, एक ए बी सी टीमधलं अंक असेल तर बोथ दिस अलायमेंट हॅव अ कोडेड ॲट कसं बरोबर दोन्ही गोष्टी जर कधी असेल त्या तर त्याला तुम्ही बरोबरच्या चिन्हात लिहा म्हणते कंडिशन टूमध्ये काय म्हणते इफ द फर्स्ट अलायमेंट इज अ लेटर अँड द लास्ट अलायमेंट अ नंबर म इथं कंडिशन दोन मध्ये काय म्हणते जर पहिलं अलायमेंट हे लेटर असेल लेटर असेल म्हणजे ए बी सी मधलं असेल ठीक आहे आणि शेवटचं अक्षर हे अंक मा अंक असेल तर त्याला कोडेड त्याला कसं लिहायचं आहे त्याला ॲट द रेडमध्ये लिहायचं आहे हा प्रश्न इतका सोपी आहे सोडून द्या तुम्ही आला म्हणून तुम्हाला सोडून द्या हा प्रश्न तुम्हाला आताच आला म्हणून सोडून द्या ठीक आहे मी सांगतो फक्त इथून दहा सेकंद तुम्हाला काय म्हणते यच ए ठीक आहे यच ए यट म्हणजे सॉरी यच एट एट त्यानंतर यू आणि त्याच्यानंतर काय फोर तर ठीक आहे काय हरकत नाही नो प्रॉब्लेम काय असणार आहे म्हणते आता तुम्हाला माहित आहे पहिलं अक्षर जर कधी अंक असेल पहिलं अक्षर आपलं अंक आहे म्हणजे सॉरी एबीसीडी मधलं लेटर आहे आणि लास्ट अलायमेंट आपलं ला काय आहे लास्ट अलायमेंट आपलं ला काय नंबर आहे लास्ट अलायमेंट काय आपला नंबर आहे ना बस झालं मग काहीच नाही त्यावेळेस त्याला काय कोडेट कसं करा म्हणते त्याला कोडेट ॲट द रेटमध्ये करा म्हणते म्हणजे पहिलंही अक्षर ॲट द रेटमध्ये करायचं आहे तुम्हाला शेवटचंही अक्षर ॲट द रेटमध्ये करायचं आहे शेवटचं आणि पहिलं अक्षर ॲट द रेट असणारा एकमेवच ऑप्शन आहे इतका विचार करण्याची गरज नाही तुम्ही म्हणसाल गुरु गुरुजी काय मधातल्याचं काय करावं हे मधातले लोक मधात असतातच तुम्ही कुठेही जा जेवण करायला जर कधी तुम्ही लग्नात गेले ना तर वाळणाऱ्याचं काम वाळणारा करते पोरीवाल्याचे पार बांधे झालेले असते कारण की एवढे लोक जेवणारे असते नाही काय त्याचं त्याला सुधरत नाही पुरावाल्याने सुधरत नाही नाही मधातले लोक इकून वरण नेवे तिकून भाजी नेवे तिकून पाणी घेजो तिकडे लक्ष ठेवजो हे मधातले याच्यावर टेन्शन नाही घ्यायचं चा। हे इथं चालूच राहणार आहे हे काही ना काही शो करत असते तसंच याचं आहे हे काहीच नाही येला काय म्हटलेलं आहे इथं येला लक्षात ठेवायचा इथं ये दिसते येला काय म्हटलेलं आहे येला बरोबर म्हटलेलं आहे आठला काय म्हटलेलं आहे रे ब आठला क्वेश्चन हे म्हटलेलं आहे काय पर्सेंटेज आणि येऊला काय म्हटलेलं आहे येऊला प्रश्नार्थ चिन्ह म्हटलेलं आहे बस झालं उत्तर तुमचं टेन्शन नाही थोडं गरमी जास्त होऊन राहिली मला लाईट नसल्यामुळे मी काय करतो क्लास संपवतो थोडा पाच प्रश्नात तुम्हाला नक्कीच समजलं असेल कशा पद्धतीचे प्रश्न वाटून राहिले तर उद्यापासून आपण प्रत्येक प्रश्न टी सी एसचा विश्लेषण करणार आहोत आणि हा सुद्धा प्रश्न खूप छान आहे हा प्रश्न तुम्ही होईल तर नक्कीच याचं उत्तर काही नसल्याप्रमाणात आहे रे मायनर यायचं तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये मा दे द्या माझ्या मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला उद्या डिजिटल बोर्डच्या क्लासला जय हिंद जय महाराष्ट्र आणि हो असे किती लोक आहेत ज्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी या नंबरला व्हॉट्सअपला हाय मेसेज करून सर मला रिजनिंगची बॅच टी सी एसवाली जॉईन करायची आहे आपण रिझनिंगची बॅच तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये देणार आहात महाराष्ट्रात पंधरा पंधराशे दोन दोन हजार रुपये एका बॅचचे घेतले जाते आपण तीच बॅच तुम्हाला तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये देतो आहे प्रत्येक टी सी एसचा पेपरसुद्धा विश्लेषण करून देणार आहे त्याचबरोबर यामध्ये सेशन आधारित म्हणजे चॅप्टर वाईज आपल्याला साठ क्लास त्याचबरोबर आपल्याला पेपर विश्लेषण असे नव्वद क्लासच्या नव्वद प्लस क्लास उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार आहे ते पण तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये नक्कीच माझे विद्यार्थी मित्रांनो जॉईन करण्याकरिता फक्त या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा सर मला रिजनिंगची बॅच जॉईन करायची आहे ओके जय हिंद जय महाराष्ट्र स्वस्त राहा मस्त आणि अभ्यास करत राहावे वावा भयंकर कॉम्पिटिशन आहेत पोटेबम तपलेत तुम्हाला तपून घ्यावं लागेल थँक्यू सो मच